तर आज आपण पाहतोय मुगाच्या डाळीपासून एक हलका फुलका आणि पौष्टिक असा नाश्त्याचा प्रकार तर आज आपण जो पदार्थ बनवणार आहोत तर यालाच म्हणतात मुग डाळीची पानोरी तर इथे सर्वप्रथम ही पानोरी करण्यासाठी मी तीन ते चार तास साधारण एक कप इतकी मुगाची डाळ चांगली भिजवून घेतली आहे तर इथे मी ही मुगाची डाळ साला सकटच वापरली आहे तुम्ही हवं तर बिना सालीची सुद्धा मुगाची डाळ वापरू शकता नंतर यामधील पूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे म्हणजेच मुगाची डाळ पूर्णपणे कोरडी करून घ्यायची आहे पूर्ण पाणी निथळल्यानंतर ही जी भिजलेली मुगाची डाळ आहे ती आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आता ही मी घेतलेली डाळ अगदीच एक कप भर आहे म्हणून पूर्ण काढून घेते तुम्ही हवं हो तर दोन बॅचेसमध्ये सुद्धा ही मुगाची डाळ चांगली बारीक करून घेऊ शकता आता या मुगाच्या डाळीमध्ये तीन ते चार हिरव्या मिरच्या एक मोठा तुकडा आलं त्याचबरोबर सात ते आठ लसूण पाकळ्या घालायचा अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा ओवा घालणार आहोत आणि मुगाची डाळ वाटण्यास मदत म्हणून फक्त दोन ते तीन चमचे इथं पाण्याचा वापर करणार आहोत आणि हे मुगाच्या डाळीची पानोरी आणखी पौष्टिक होण्यासाठी इथे मी पालकाची दहा ते पंधरा पाने चांगली गरम पाण्यात उकळून घेतली आणि ती घालणार आहोत आणि इथे हे मिश्रण मिक्सरला चांगलं बारीक करून घेणार आहोत तर हे बघा इथे हे मिश्रण मी चांगलं बारीक करून घेतलं या मिश्रणाची एकदम स्मूथ अशी पेस्ट करून घ्यायची आहे मात्र यासाठी अगदी कमीत कमी पाण्याचा वापर इथे करायचा आहे तर आता इथे ही तयार झालेली पेस्ट एका भांड्यामध्ये काढून घेतली यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि आता हे जे मिश्रण आहे ते आपण हाताच्या सहाय्याने चांगलं सात ते आठ मिनिटे फेटून घेणार आहोत तुम्ही हवा तर इथे फेटण्यासाठी विस्कचा किंवा ब्लेंडरचा सुद्धा वापर करू शकता पण सात ते आठ मिनिटांमध्ये हातानेच हे मिश्रण चांगलं फेटता येतं तर हे मिश्रण इथे फेटून झालेलं आहे आणि पालक वापरला त्यामुळे थोडंसं पातळसर वाटतंय म्हणून याला बाइंडिंग येण्यासाठी फक्त एक चमचाभर इथे मी बेसन पीठ वापरलं आणि आता या पिठाची कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट आहे तर आता आपण याच्या पानोऱ्या करायला घेऊयात तर ही पानोरी करण्याची पद्धत सुद्धा एकदम वेगळी आहे अगदी एका भांड्यामध्ये उकळतं पाणी तयार करून त्यावर एक ताट ठेवून त्यात ही पानोरी वाफवली जाते जर हे मिश्रण तुमचं परफेक्ट असेल तर तुमची पानोरी सुद्धा एकदम परफेक्ट बनून तयार होते तर आता इथे एकाच वेळी दोन प्लेट्सला मी तेल लावून आहे की जेणेकरून थंड झाल्यानंतर आपली पानोरी एकदम परफेक्ट अशी निघून येते तर आता इथे ह्या प्लेट्ससुद्धा सुद्धा मी तयार करून ठेवल्या आहे म्हणजे अगदी मागोमागे एक आपल्याला ह्या पानोऱ्या पटापट -पत वाफवता येतात आता आपण जे मूग डाळीचं मिश्रण तयार करून ठेवलं होतं त्यातील एक एक चमचा मिश्रण या प्लेट्सवर घालायचं आणि हाताला पाणी लावून घ्यायचं आणि मगच त्या हाताच्या सहाय्याने हे मिश्रण चांगलं थापून आणि पसरवून घ्यायचं मात्र हे मिश्रण थापत असताना मध्यभागी अगदी पातळ आणि काठाने जाडसर असं अजिबात ठेवायचं नाही सगळीकडून एकदम एक सारखं हे मिश्रण थापून घ्यायचं आहे नाहीतर मग अशा वेळी काय होतं जर हे मिश्रण पातळसर थापल्या गेलं तर पानुरी गरम पाण्यात पडून जाते आणि जर जाडसर थापलं गेलं तर ही पानुरी अजिबात शिजत नाही त्यामुळे अगदी मध्यमच हे मिश्रण थापून घ्यायचं तर पानोरी करण्यासाठी इथे एका पातेल्यामध्ये मी पाणी उकळून घेतलं ही पानोरी उकळत्या पाण्यामध्येच आपल्याला करायची आहे आणि ज्या बाजूने पानेरी आपण थापून घेतली होती ती बाजू आतमध्ये घालायची म्हणजे चांगलं उकळत्या पाण्याच्या वाफेनेच ही पानोरी शिजली जाते तर आता इथे साधारण सात ते आठ मिनिटांमध्ये ही पानोरी मी चांगली वाफ होऊन घेतली आणि इथे तुम्ही हे पानोरीचं बदललेलं टेक्स्चरसुद्धा सुद्धा पाहू शकता आता एक तयार झालेली पानोरी साईडला ठेवूयात आणि लगेच दुसरी वाफवायला ठेवूयात आणि ही सुद्धा पानोरी साधारण सात ते आठ मिनिटे चांगली वाफवून घेतलेली आहे तर हे बघा ही सुद्धा पानोरी एकदम परफेक्ट अशी बनून तयार झाली आहे आता ह्या दोन्हीही पानोरी आपण खाली काढून घेऊयात आणि तुम्हाला या हलक्याशा फुगलेल्या दिसत असतील तर त्याचे एकच कारण आहे की आपण मुगाच्या डाळीचं मिश्रण एकदम चांगल्या पद्धतीने फेटून घेतलं होतं नंतर ह्या पानोरी खाली काढल्यानंतर सर्व करण्याच्या आधी त्यावर फक्त एक चमचावर शेंगदाण्याचं तेल घालायचं की जेणेकरून थंड झाल्यानंतर ही पानोरी वातड अजिबात होत नाही अगदीच मऊ लुसलुशीत राहते आणि थंड झाल्यावर सुद्धा खूप छान लागते तर आता ही तयार झालेली पानोरी आपण कट करून घेऊयात आणि त्यातील एक पानोरीचा भाग आपण काढून पाहूयात तर आता यातील हा एक भाग आपण काढून घेऊयात तुम्ही ते पाहू शकता एकदम सहजपणे आपण हा एक भाग काढू शकतोय याचाच अर्थ असा आहे ही पानोरी एकदम परफेक्ट अशी आपली वाफली गेली आहे आणि खालच्या बाजूने सुद्धा अजिबात चिटकत नाही आणि हे मुगाच्या डाळीचं पीठ परफेक्ट असल्यामुळे छान जाळीदार सुद्धा होते तर आता ही तयार झालेली पानोरी इथे मी धनिया पुदिना चटणीसोबत सर्व केली आहे तुम्ही हवा तर इथे केचअपचा सुद्धा वापर करू शकता तर आता इथे ही, ही पानोरी आपली तयार आहे तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर किरण्स किचन मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूयात अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत तो धन्यवाद